मराठा आंदोलकांना टाळण्यासाठी तानाजी सावंत यांच्यासाठी दुसरं हेलिपॅड तयार करण्यात आलंय. मुख्य हेलिपॅडवर आंदोलक आहेत, त्यामुळे सावंतांचं हेलिकॉप्टर आता दुसऱ्या हेलिपॅडवर लँड होईल. तुळजापूरमध्ये ऐनवेळी दुसरं हेलिपॅड हे बनवण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्याच दुसऱ्या हेलिपॅडवर आता तानाजी सावंत यांचं हेलिकॉप्टर लँड झालंय. मराठा आंदोलकांचा आक्रोश सध्या राज्यभरात बघायला मिळतोय. मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि राजकीय नेत्यांना, कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता असू द्या, त्यांना गावबंदी केली जाते आहे. इतकंच नाही तर कुठल्याही कार्यक्रमाचं भूमिपूजन किंवा कुठल्याही कार्यक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर त्या सहभागाला देखील विरोध केला जातोय राजकीय पक्षांच्या विविध नेत्यांना. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून. राहुल, कसं आहे की काल तुळजापूरमध्ये जसं पंढरपूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं पंढरपूर बंदची हाक देण्यात आली होती, तशीच काल तुळजापूरमध्ये पण अचानकच सर्वपक्षीय नेत्यांना बंदी घालण्यात आली. आणि त्याच्या आधीच खरं तर हा कार्यक्रम ठरलेला होता, ते आरोग्य शिबिर आहे आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तानाजी सावंत. त्यांचा नियोजित दौरा काल रात्री उशिरा आला. तो आल्यानंतर चॉपर एक ठिकाणी, जे मुख्य चॉपर असतं जिथं महाराष्ट्रभरातले राजकीय नेते येतात, त्याच्याशिवायची एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आपण दृश्य जे बघतो आहोत ते तानाजी सावंत यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे, ते शहरात दाखल झाले. परंतु जर आंदोलन कुणी करणार असेल तर त्याला एक प्रकारे चकवा देण्यात आलेला आहे. दुसऱ्याच ठिकाणी चॉपर एक नवं तयार केलं गेलं, त्या ठिकाणी तानाजी सावंत यांचं चॉपर त्या हेलिपॅडवरती लँड झालं आणि आता ते दर्शन घेऊन मुख्य जे आरोग्य शिबिर आहेत त्या दिशेनं निघालेले आहेत. आपल्याला आठवत असेल तर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी असं म्हटलं होतं की जे समाज उपयोगी कामं आहेत किंवा कुठेतरी एखादी आजारी व्यक्ती आहे तर तिला भेटायला जाण्यासाठी कुणी आडकाठी करू नये, परंतु त्याच्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या राजकीय नेत्यांच्या प्रवेशाला बंदी घातली गेलेली आहे. काही जणांच्या गाडीवरती ही दगडफेक झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवरती एका आरोग्य शिबिराचं शुभारंभ करण्यासाठी तानाजी सावंत आलेले आहेत आणि म्हणून कालच्या मराठा समाजाच्या या मागणीनंतर की तुळजापूरमध्येही कुणी येऊ नये, मोठ्या प्रमाणामध्ये तुळजापूरमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त आणि महत्वाचं सौरभ पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह 3-4 राज्यातनं भाविक लाखोच्या संख्येने तुळजापूरमध्ये दाखल झालेले आहेत. ठीक आहे राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.